मुंबईतल्या कलिना मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत रंगणार आहे. मराठी मतदारांचं वर्चस्व असलं तरी उत्तर प्रदेशमधून आलेले कृपाशंकर सिंह यांच्या कलिना मतदारसंघात यंदा पंचरंगी लढत होतीये. यामुळे काँग्रेसचे आमदार कृपाशंकर यांच्यासमोर चांगलंच आव्हान निर्माण झालंय. कलिना मतदारसंघात मराठी मतदार अधिक असले तरी या मतदारसंघावर गेली 3 टर्म कृपाशंकर सिंग या उत्तर भारतीय नेत्याचं वर्चस्व आहे. कलिना मतदारसंघात कृपाशंकर सिंग यांना आता उत्तर भारतीय असलेल्या भाजपच्याच अमरजीत सिंग यांचं आव्हान आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीनं कॅप्टन मलिक यांना उमेदवारी दिल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पण आपला जनाधार कायम असल्याचा दावा कृपाशंकर सिंग करतायत. जिथपर्यंत ह्या परिसरात झोपडपट्टी वासियांना पुनर्वसन 2-3 किलोमीटर जवळपास होत नाही आहे तिथपर्यंत माझ्यावर किती टीका टिप्पणी होऊ द्या मी परवा करणार आहे, कारण ह्या जनतेने कृपासंघाला कृपासंघ केलेला आहे. कलिना मतदारसंघात 90,000 जास्त मराठी मतदार आहेत. यंदा शिवसेना आणि मनसेमध्ये मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी चढावड आहे. निवडून गेलेले आहेत ते 5 वर्षामध्ये कुठे आहेत काय हे मी सांगायची काही गरज नाही. ते सगळं टी व्ही चॅनल माध्यमातून दिसत आहे आणि काही एक विकासाचं काम हे झालेलंच नाही आहे. राहिला प्रश्न शिवसेनेचा उमेदवार समोर जरी असला तर जो उमेदवार आज समोर आहे ते एका प्रभागाचे नगरसेवक म्हणून गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं नाही. जातीवाद जातीच्या माध्यमातून मत पडत नाही असं मला वाटतं. एक शिवसेनेचा कार्यकर्ता आणि काम करणारा तळागाळात पोचणारा म्हणून मला मतदान होतं असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.